आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथे हायटेक बस स्थानक 2,33,00,000 निधी. आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा होता पुढाकार. बोरगावला हायटेक बस स्थानक उभारण्यासाठी 2,33,00,000 निधी मंजूर झाला आहे आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते पायाभरणी झाली आहे. या इमारतीत प्लॅटफॉर्म, कंट्रोल रूम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कॅन्टीन, व्यापारी संकुलन, महिला आणि पुरुष प्रवासी वर्गांसाठी स्वच्छतागृह आदींच्या सुविधा असणार आहेत. आज शुभारंभ प्रसंगी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, सुनील पाटील, मीना भादुले, बाबासाहेब चौगुले, दादा भादुले, राणी बेवनकट्टी, जमीर अत्तार, देवगोंडा पाटील, राजू कुंभार, बाळासाहेब कमते आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. आणि आज त्याचं पूजा देखील झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण इथं येऊन बघितल्यानंतर असं वाटलं की लोकसंख्या जास्ती असल्यामुळं 2 टॉयलेट्स किंवा 3 टॉयलेट्स पुरं होणार नाहीत आणि त्या आतल्या बाजूला असल्यामुळं लोकांना त्रास होणार. तर जनरल टॉयलेट्स देखील बाहेरच्या बाजूला बांधायचं असं आता अधिकाऱ्यांच्या बरोबर आपण विचार केलेला आहे. ते देखील प्रस्ताव पाठवतो. येणाऱ्या दिवसामध्ये बाहेरच्या बाजूला देखील जनरल टॉयलेट्स व्हावं ह्या पद्धतीनं व्यवस्था करणार आहे. आता बोरवेल देखील एक होईल, पाण्याचं व्यवस्था देखील इथं होणार आहे आणि येणाऱ्या हेचं कॉन्ट्रॅक्टर आपले नदाफ म्हणून ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते लवकरात लवकर आणि चांगल्या क्वालिटीचं बिल्डिंग इथं करून देतील हे विश्वास आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आहे. बोरगावच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या सर्व इथं उपस्थित सर्व माझ्या ग्रामस्थांना मी अभिनंदन करतो आहे की त्यांनी सगळी वारंवार मला पाठलाग केल्यामुळं हे असं बस स्टँड देखील आज इथं उद्घाटन झालेलं आहे.